नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा माझ्या अकॅडमिक इन्साइट्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण परीक्षा फॉर्मची नोटीस पाहिलेली आहे. जसं की आपणास माहितीच आहे की FY BA BCOM BSc कम्प्युटर सायन्स BOK BBA BCA या सर्व वर्गातील सेमेस्टर 1 मध्ये शिकत असलेल्या, विशेषतः शैक्षणिक वर्ष 2021-22 या वर्षामध्ये सेमेस्टर 1 मध्ये शिकत असलेल्या आणि FY मध्ये ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आणि या प्रक्रियेसाठी परीक्षा फॉर्म भरत असताना तुम्हाला सर्वात महत्त्वाची काय काळजी घ्यावी लागेल, परीक्षेच्या तारखा काय आहेत साधारणपणे, आणि परीक्षा फॉर्म भरण्याची सुरुवाची तारीख कोणती, शेवटची तारीख कोणती, लेट फीची तारीख काय असणार आहे, या संदर्भात आपण मागचा व्हिडिओ बघितलेला आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की परीक्षा फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत आणि तुम्हाला परीक्षा फॉर्म कसा भरायचा आहे, कुठे जाऊन भरायचा आहे, या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली होती. परंतु परीक्षा फॉर्म भरत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचा PRN नंबर. विशेषतः जे विद्यार्थी FY मध्ये ॲडमिशन घेतलेले आहेत त्यांच्यासाठी PRN ही गोष्ट नवीन आहे. PRN म्हणजे काय? परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. आणि तुम्हाला आणखी एक नंबर लागणार आहे, तो म्हणजे एलिजिबिलिटी नंबर, ज्याला आपण म्हणतो पात्रता नंबर, पात्रता क्रमांक. या दोन गोष्टी असल्याशिवाय तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही. खरं तर या दोन गोष्टी तुम्हाला कुठं मिळणार आहेत, कशा मिळणार आहेत, तर या दोन गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत महाविद्यालयाच्या वेबसाईटवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरत असताना दोन गोष्टी आवश्यक आहेत. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे PRN आणि दुसरी गोष्ट म्हणजे एलिजिबिलिटी नंबर. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही. परंतु या दोन गोष्टी मिळवायच्या कशा, या संदर्भात मी हा व्हिडिओ तुम्हाला बनवणार आहे आणि एक तुम्हाला लाईव्ह डेमोज दाखवणार आहे की या दोन गोष्टी मिळवायच्या कशा. तर माझे सर्व विद्यार्थी मित्रांना, बंधू आणि भगिनींना विनंती आहे, जर आपण माझ्या या अकॅडमिक इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही जर माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर न चुकता चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या अकॅडमिक चॅनलचं नाव आहे अकॅडमिक इन्साइट्स, ते चॅनल सबस्क्राईब करा. आणखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवरती दिसणारा बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स आपोआप मिळत राहतील आणि तुम्हाला महाविद्यालयातील नोटीस असतील, लेक्चर्स असतील, कम्युनिकेशन स्किल्स असतील, करिअरबद्दल माहिती असेल, आपोआप मिळत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूयात की तुम्हाला हा PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर कसा मिळवता येईल, ह्याचा एक मी तुम्हाला डेमो दाखवतो. त्यासाठी आपण जाऊयात महाविद्यालयाच्या वेबसाईटला. ज्यावेळेस तुम्ही तुमचं गुगल क्रोममध्ये गुगल ओपन कराल, गुगल सर्च इंजिनला जाल, त्यावेळेस तिथे फक्त TC कॉलेज बारामती एवढं टाईप करा. आपोआप तुम्हाला कॉलेजची वेबसाईट येईल. ज्यावेळेस तुम्हाला TC कॉलेज बारामती येईल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा आणि पहिलीच दिसणारी जी काय सर्च इंजिनमधला रिझल्ट आहे त्याच्यावरती क्लिक करा. इथं आपले महाविद्यालयाची वेबसाईट आहे http://www.tccollege.org. याच्यावरती क्लिक करा. या लिंकवरती तुम्हाला आपल्या महाविद्यालयाची साईट ओपन होईल. ज्यावेळेस महाविद्यालयाची साईट ओपन होईल त्यावेळेस वेगवेगळे टॅब्स असतील, जसे की अबाउट अस, इन्फ्रास्ट्रक्चर, अकॅडमिक्स, डिपार्टमेंट्स, ॲक्टिव्हिटीज, IQAC, गॅलरी. याच्यावरती तुम्हाला हे फक्त बघायचं, याच्यावरती काही करायची गरज नाही. थोडंसं स्क्रोल करा, खालती या. इथं तुम्हाला तीन टॅब दिसतील, ऑनलाईन एक्झाम फॉर्म, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन ॲडमिशन. सध्या आपल्याला फॉर्म भरायचा नाही तर आपला PRN नंबर शोधायचा आहे, एलिजिबिलिटी नंबर शोधायचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ॲडमिशनवरती क्लिक करा. हे जे ग्रीन, ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती जाल त्यावेळेस हे ग्रीन होईल, ह्याच्यावरती क्लिक करा. ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला बरेचसे टॅब दिसतील, छोटे छोटे, होम, प्रॉस्पेक्टस, नोटीस अँड शेड्यूल, ॲडमिशन फॉर्म, मेरिट लिस्ट, हॉस्टेल, हेल्प अँड सपोर्ट. याच्यावरती तुम्हाला तीन नंबरच्या टॅबला म्हणजे नोटीस अँड शेड्यूलवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला इथं PRN नंबर वगैरे मिळणार आहे. आपण बघूयात करून काय होतं आहे. आपण क्लिक केलेलं आहे. इथं दोन प्रकारचे नोटिसेस आहेत. एक आहे ज्युनियर कॉलेजची नोटीस. आपल्याला ज्युनियर कॉलेजच्या नोटीसशी काहीही संबंध नाही. आपला जो संबंध आहे तो सिनियर कॉलेजच्या नोटिसेसशी आहे. त्यामध्ये सिनियर कॉलेजच्या नोटिसेसमध्ये बघूयात आपण. आणि पहिलाच मुद्दा आहे जो आपल्याला आवश्यक आहे आणि तो पहिला मुद्दा आहे फर्स्ट इयर UG 2021-22 स्टुडंट PRN नंबर अँड एलिजिबिलिटी नंबर लिस्ट. हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आणि या लिस्टमध्ये BA BCOM BSc कम्प्युटर सायन्स BOK BBA BCA
अशा प्रकारच्या ज्या विद्यार्थ्यांनी या कोर्सेसला ॲडमिशन घेतलेलं आहे त्या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांचे PRN नंबर्स आणि LGT नंबर्स दिलेले आहेत. याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर एक PDF फाईल ओपन होईल, त्याच्यामध्ये 41 पेजेस आहेत आणि इथं तुम्हाला तुमचे PRN नंबर दिसणार आहेत. जर आपण तुम्ही बघितलं तर ह्याच्यामध्ये काय कॉलम आहेत, सिरियल नंबर आहे, रोल नंबर आहे, PRN आहे जो तुम्हाला परीक्षा भरण्यासाठी लागणार आहे, तुमचा क्लास आहे, तुमचं नाव आहे आणि तुमचा एलिजिबिलिटी नंबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी हे PRN नंबर आणि एलिजिबिलिटी नंबर लागणार आहेत. जर तुम्ही बघितलं क्लास तर हे BSc विद्यार्थ्यांसाठी आहे. स्क्रोल करत जर तुम्ही खाली गेलात तर खाली वेगळा वर्ग तुम्हाला आपोआप दिसेल. BSc विद्यार्थ्यांनंतर तुम्हाला जो PRN नंबर दिसतील ते BCOMच्या विद्यार्थ्यांसाठी, इथून BCOMचे सुरू होते बघा. इथं BCOMच्या विद्यार्थ्यांचा हा PRN नंबर आहे, त्यानंतर त्याचा क्लास, नाव आणि इथं या बाजूला शेवटचा जो कॉलम आहे तो एलिजिबिलिटीचा कॉलम आहे. तर तुम्हाला परीक्षा भरण्यासाठी लागणार आहे PRN आणि एलिजिबिलिटी नंबर. ही दोन नंबर असल्याशिवाय तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येणार नाही. ज्यावेळेस तुम्ही ही PDF ओपन कराल, ही PDF ओपन करून ठेवा, सेव्ह करून ठेवा, तुमचं PRN नंबर कुठेतरी लिहून ठेवा. कारण PRN नंबर हा परमनंट असतो, PRNचा फुल फॉर्मच आहे. PRNचा फुल फॉर्म काय, PRN परमनंट रजिस्ट्रेशन नंबर. हा जो नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे तो 3 वर्षासाठी देण्यात आलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षा फॉर्म भराल, प्रत्येक वर्षी ज्यावेळेस तुम्ही परीक्षा फॉर्म भराल त्यावेळेस तुम्हाला हा नंबर लागणार आहे, उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळं हा नंबर सेव्ह करून ठेवा, कायम लक्षात ठेवा. या नंबरचा वापर तुम्हाला खूप उपयोगी आहे आणि खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर परीक्षा फॉर्म भरत असताना या दोन नंबर तुम्हाला लागणार आहेत. ही PDF कुठेतरी सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल. तर या दोन नंबर तुम्हाला आवश्यक आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही एलिजिबिलिटी करून घेतलेली नाही अशा विद्यार्थ्यांचे एलिजिबिलिटी नंबर इथं नाही आहे, त्याच्यामुळे ही काळजी त्या विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, ही तुम्हाला आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलेलं आहे, या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की PRN नंबर कसा शोधायचा, एलिजिबिलिटी नंबर कसा शोधायचा. मला आशा आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून अशा प्रकारचे चांगले व्हिडिओज आम्ही आपल्यासाठी घेऊन येऊयात. तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की ॲक्च्युली फॉर्म कसा भरायचा, कुठे जाऊन भरायचा आणि कसा भरायचा ह्याचा एक मी तुम्हाला डेमो देणार आहेत. तोपर्यंत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज आपोआप मिळत राहतील. पुढच्या व्हिडिओसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद.